आणि फॉर्म्युला रिव्हिजन हे दररोजचं पाहिजेच. एक गोष्ट बघा, बाकी एमसीक्यू थोडे कमी सॉल्व्ह केले तरी चालतील. इथे लक्षामध्ये, हा तुम्ही 20 टार्गेट ठेवले, 20 सॉल्व्ह कराच, बरोबर आहे. 25 होत नसतील, 20 सॉल्व्ह करा डेली. इथे लक्षामध्ये, पण फॉर्म्युला रिव्हिजन पाहिजे म्हणजे पाहिजे डेली. भिंती पूर्ण रंगून टाका आता. यस, तुमच्या स्वप्नांसाठी या तुमच्या घरातल्या भिंती, तुमच्या रूम मधल्या ज्या जे भी समजा ज्या विद्यार्थ्याने रेंट वर समजा जर रूम खरेदी केली असेल, ओके, सो त्यांनी पूर्ण भिंती रंगून टाका पूर्णपणे. फिजिक्सचे फॉर्म्युले, मॅथचे फॉर्म्युले, केमिस्ट्रीचे फॉर्म्युले, ज्यांचं बायोलॉजी असेल तर बायोलॉजीचे चार्ट डायग्राम जे भी असतील ते, ओके. कारण की जर समजा तुम्ही डेली प्रॅक्टिस केली न्यूमरिकलची, यस, आणि प्रॅक्टिस कधी होणार आहे न्यूमरिकलची, जेव्हा तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित असतील. त्याच्यामुळं डेली फॉर्म्युला रिव्हिजन पाहिजे म्हणजे पाहिजे. हे लक्षामध्ये, सकाळी उठल्या उठल्या 5-7 चॅप्टर असं सतत रिव्हिजन मारायचं. आणि रूममेट असेल तर ग्रुप डिस्कशन करा, ओके, याचा फॉर्म्युला काय, त्याचा फॉर्म्युला काय, त्याच्यावर हात ठेवायचा आणि सांग बरं याचा फॉर्म्युला काय, साईन टू थीटाचा फॉर्म्युला मला लगेच सांगेल दो, 2 sin θ into cos θ, ओके. फिजिक्सवाले डायरेक्टली रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, यस, 1/2 I ω² इथे लक्षामध्ये असं डायरेक्टली रिलेशन बिटवीन द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड द टॉर्क टाऊ बरोबर I α, ही फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट इम्पॉर्ट पाहिजे. यस, दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डेल्टा यू बरोबर Q - W. यस, पॉझिटिव्ह कधी असतं, नेगेटिव्ह कधी असतं, या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, तोंड पाठ होणं गरजेचं आहे, कारण आठवायला इतका वेळ नाही. इथे लक्षामध्ये, चला ठीक आहे, व्यवस्थित प्रॉपर एक नियोजन करा आणि त्या नियोजनला फॉलो करा. नियोजन बघा अभ्यासाचं, अभ्यास थोडा कमी करा पण त्याला स्ट्रिक्टली फॉलो करा, स्ट्रिक्टली फॉलो करा. 100% कॉन्फिडन्स तुमचा अरे लई इन्क्रीज होईल. हा, जास्त बोबाटा करू नका. काही नगर काय करतात, अभ्यास असं करतात, टाइम टेबल असं बनवतात, बस बघायचं काम नाही. इतका टाइम टेबल जबरदस्त बनवतात, सकाळी सकाळी याच्यासाठी देखील त्याच्यामध्ये वेळ मेन्शन करत नाहीत. इथे लक्षामध्ये, ब्रेक किती करतात माहितीये का, सकाळी समजा जर 5 उठलं, बघा सकाळी जर 5 उठलं तर 5 ते 5:15 ब्रेक, मॉर्निंग ऍक्टिव्हिटी असं लिहितात. हा, काय केले लिहिशाने असतात, मॉर्निंग ऍक्टिव्हिटी. आणि आमचं हे बब्या बरोबर आहे, सकाळी गेलं 1 तास बाथरूमच्या बाहेर निघतच नाही, ओके. आणि काय लिहितो टाइम टेबल मध्ये, 15 मिनिटं फक्त मॉर्निंग ऍक्टिव्हिटी. इथं 1 तास बाथरूमला जात आहे, बरोबर आहे, आंघोळीला वेगळा वेळ, ब्रशिंगला वेगळा वेळ. इथे लक्षामध्ये, ओके, सो बघा याच्यासाठी टाइम लागत असेल, लागू द्या टाइम, ओके, थोडं थोडं कमी करा, 1 तास लागत नाही बाब्या. हा, बाकी मी तू जरा टाइम जरा कमी कर, ओके, 10 मिनिटांमध्ये होतं सगळ्या गोष्टी. हा, तर बघा, तर काय करा याच्यामध्ये, आता टाइम टेबल करत असताना डायरेक्ट तुम्ही 4 तास अभ्यास करा, डायरेक्ट 4 तास अभ्यास करा. पण हा अभ्यास मात्र डेली झाला पाहिजे. उगाच टाइम टेबल करा, त्याचा बोबटा बनवा, मग काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल, 100% तुमचा कॉन्फिडन्स कमी होतोय. जर समजा तुम्ही टाइम टेबल आज केला आणि जर समजा तुम्ही त्याला पुढचे 5-6 दिवस फॉलो केले नाही, तर त्या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स कमी होतोय. तुम्हाला वाटतं यार काहीतरी राहिलंय आपलं, मग ते काहीतरी राहिलंय, काहीतरी राहिलंय, अभ्यास होत नाही, माणसाला टेन्शन येतं. पण टेन्शन आल्यानंतर अभ्यास होतच नाही, माइंड फ्री असेल तेव्हाच अभ्यास होतो. इथे लक्षामध्ये, असा टेन्शन मध्ये अभ्यास होणार नाही. त्याच्यामुळे टाइम टेबल घाला खड्ड्यामध्ये, सरळ सरळ नियोजन करा की डेली 4 तास मी बसणार. टाइम लावायचा, आता बसलं समजा 9 किंवा 10 बसलं, 12 उठणार, 2 तास झालं, त्यांनी आज लेक्चर वगैरे केले, संध्याकाळी 8 बसलं, 10 उठणार, बस 4 तास अभ्यास करा, विशेष नाही. इथे लक्षामध्ये, पण त्याला फॉलो, ओके, चला ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.